नमस्कार, आज आपण बघणार आहोत घरच्या घरी खूप सुंदर पिझ्झा. आणि या पिझ्झासाठी जो बेस यूज करणार आहे तोसुद्धा मी घरीच केलेला आहे. तसंच जो सॉस पिझ्झा सॉस यूज करणार आहे तोसुद्धा घरी केलेला आहे. आणि हे सगळं मी घरी अवेलेबल असलेल्या वस्तूंमधूनच केलेलं आहे. आणि इतका सुंदर पिझ्झा होतो, एकदा तुम्ही नीट रेसिपी बघून घरी ट्राय केलात तर तुम्ही नेहमीच घरी कराल, अजिबात विकत आणणार नाही. चला तर मग रेसिपी बघूया. पहा, एका बाउलमध्ये आपण 2 वाटी मैदा घेतलेला आहे. त्याच्यामध्ये मी 1/2 वाटी दही ॲड करणार आहे. वाटी सेम ठेवायची म्हणजे आपला अंदाज चुकत नाही आणि पिझ्झा बेस खूप छान होतो. 1/2 वाटी मी त्याच्यामध्ये तेल ॲड करणार आहे. चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे. बघा, तुम्ही मैद्याऐवजी गव्हाचं पीठसुद्धा घेऊ शकता, छान पिझ्झा होतो. त्याच्यामध्ये 1/2 चमचा बेकिंग पावडर ॲड करते आहे आणि 1/2 चमचा बेकिंग सोडा ॲड करणार आहे. तुम्हाला बेकिंग सोडा बेकिंग पावडर स्किप करायचं असेल किंवा तुमच्याकडे अवेलेबल नसेल, तुम्हाला वापरायचं नसेल, तर काय करा, तुम्ही 1/2 वाटी दहीऐवजी 1/2 वाटी दही घ्या, तरीसुद्धा छान बेस होतो. छान मिश्रण मिक्स करायचं आहे आणि चपातीच्या पिठापेक्षा किंचित घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे. किंचित घट्ट थोडंसं पाणी ॲड करते आहे. ऑलरेडी दही ॲड आहे म्हणून पाणी थोडं कमी लागतं. छान गोळा आता मळून घ्यायचा आहे. बघा, गोळा छान मळून झालेला आहे. आता आपण ह्याला 20 ते 25 मिनटं झाकण लावून बाजूला ठेवून द्यायचं आहे. झाकण लावून मी ह्याला आता बाजूला ठेवते. पहा, 20 मिनटांनंतर मी हा गोळा, याचे 2 गोळे करून घेतलेले आहेत पिठाचे, आणि 1 गोळा मी लाटून घेणार आहे बेससारखा, चपातीसारखा. चपातीपेक्षा डबल जाड म्हणजे बेस जसा पिझ्झाचा असतो तेवढा मी हा लाटून घेतलेला आहे. पहा, आणि मी हा एका ताटामध्ये ठेवणार आहे, प्लेटमध्ये ठेवलेला आहे. आणि फोर्कच्या साह्याने त्याला मी होल करून घेणार आहे. काट्याच्या साह्याने होल करायचे आहेत जेणेकरून जेव्हा आपण हा पिझ्झा तव्यामध्ये भाजायला ठेवू तेव्हा हे हा फुगायला नको आहे. अशा प्रकारे सगळ्यांना होल करून घेतलेले आहेत. तिकडे गॅसवरती मी तवा तापत ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं अगदी पॅनमध्ये तेल टाकलेलं आहे आणि पिझ्झा मी त्याच्यामध्ये टाकणार आहे. बघा, पिझ्झा एका साईडनी कमी शिजायचा आहे आणि एका साईडनी व्यवस्थित थोडा शिजवून घ्यायचा आहे. पहा, आता मी कमी शिजवलेली साईड उलटते आहे, उलटून मी जास्त वेळ शिजवत ठेवणार आहे. पहा, इथे पिझ्झा छान झालेला आहे. जी साईड थोडी जास्त शिजवले त्याच्यावरती आपण सॉस लावणार आहोत. कमी शिजवलेली साईड परत तव्यात जाणार आहे. बघा, आता इथे मी सॉस तयार करून घेते आहे. घरगुती टोमॅटो सॉस कोणताही अवेलेबल असेल तो घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये मी बारीक चॉप केलेला लसूण ॲड करणार आहे. तसंच 1 चमचा काळी मिरी पावडर म्हणजेच ब्लॅक पेपर पावडर ॲड करते आहे. घरी मी घरीच काळी मिरीची पावडर केलेली आहे. आणि चिली फ्लेक्स ॲड करणार आहे. चिली फ्लेक्ससुद्धा तुम्ही घरी ॲड करू शकता, विकतचासुद्धा घेऊ शकता. पहा, असं छान मिक्स करून मी पिझ्झा सॉस तयार घरीच सॉस तयार केलेला आहे. तुमच्याकडे रेडीमेड पिझ्झा सॉस असेल तो वापरलात तरीसुद्धा चालेल. आता आपण जास्त शिजवलेली बेसच्या साईडवरती हा पिझ्झा सॉस छान स्प्रेड करून घ्यायचा आहे. पिझ्झा सॉस आपला छान स्प्रेड करून झालेला आहे. आता ह्याच्यावरती मी व्हाईट सॉस लावणार आहे. मेयोनीजचा व्हाईट सॉस घेतलेला आहे. मेयोनीज सॉस 36 रुपीजला बघा छोटंसं पॅकेट मिळतं. त्याच्यामध्ये 2 पिझ्झा इझिली होतात. तुम्हाला कोणत्याही मार्केटमध्ये कोणत्याही किराणा सामान दुकानामध्ये अवेलेबल होतो मेयोनीजचा पिझ्झा सॉस. आता ह्याच्यावरती मी टोमॅटो, कॅप्सिकम आणि ओनियन हे तिन्ही ॲड करून घेणार आहे. बघा, तुम्हाला हवे त्या साईजमध्ये कांदा, टोमॅटो आणि भोपळी मिरचीचे तुम्ही तुकडे करून घ्या आणि ठेवा त्याच्यावरती. आणि आता ह्याच्यावरती मी चीज किसून घालणार आहे. तुम्हाला जर चीज स्किप करायचं असेल तर तुम्ही व्हाईट सॉसच वरती परत स्प्रेड करू शकता. माझ्या मुलांना चीज आवडतं आणि मला अवेलेबल झालं इझिली म्हणून मी चीज ह्याच्यावरती छान किसून टाकणार आहे. चीजच्याऐवजी तुम्ही व्हाईट सॉस घेऊ शकता. पहा, असं हे आपण बाहेर तर मुलं जाऊ शकत नाहीत, घरी अभ्यास करूनसुद्धा कंटाळलेली आहेत, घरी बसून पण कंटाळलेली आहेत, तर जरा आपण वेगळं काहीतरी खाऊ केला तर त्यांनासुद्धा छान वाटतं. बघा, हे छान झालेलं आहे चीज त्याच्यावरती स्प्रेड करून. आणि मी एका साईडला तवा तापत ठेवलेला आहे, त्यात किंचित तेल टाकलेलं आहे. आता आपण काय करणार, थोडं हे चिली फ्लेक्स मी वरतून ॲड करते आहे त्याच्यामध्ये. तुम्ही स्किप करू शकता, हवे असेल तर टाकू शकता. तवा आपला छान तापलेला आहे. आता ह्या तव्यात मी
पिझ्झा ठेवत आहे आणि याच्यावरती मी झाकण ठेवणार आहे आणि एक 10 ते 12 मिनटं हा झाकून ठेवायचा आहे. पहा 10 ते 12 मिनटं झालेली आहेत. वाव, खूप सुंदर पिझ्झा झालेले आहेत. मुलं तर खुश होतात, माझी मुलं वाटच बघतात खाण्यासाठी. आता आपण हा प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे. बघा किती सुंदर पिझ्झा झालेला आहे आणि मुलं बघूनच खुश होतात आणि टेस्ट एवढी भारी लागते की खूपच छान. पहा आणि हा आपण आता कापून घ्यायचा आहे. मी असाच एक दुसरा उरलेला गोळ्याचा थोडं पीठ उरलेलं त्याचा दुसरा पिझ्झा केलेला आहे आणि तो पिझ्झा मी ओव्हनमध्ये मायक्रोवेवमध्ये बेक केलेला आहे. बघा हा आपला तव्यातला पिझ्झा आहे आणि एक मी मायक्रोवेवमध्ये सुद्धा बेक केलेला आहे, तुम्हाला दाखवते. पहा हा बघा, हा मी पिझ्झा मायक्रोवेवमध्ये बेक केलेला आहे आणि एक तव्यामध्ये. काहीही फरक नाही आहे, तव्यातला पिझ्झासुद्धा तेवढा सुंदर होतो मायक्रोवेवसारखाच. मुलं तर वाट बघत असतात की कसा पिझ्झा कधी खायला मिळणार. तुम्ही नक्की ट्राय करा. रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये कळवा. कशी वाटली तुम्हाला पिझ्झाची रेसिपी? नक्की घरी ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉन दाबा.